आता बातमी जी आहे ती आहे जलयुक्त शिवार योजनेसंदर्भातली. उद्धव ठाकरेंनी जलयुक्त शिवार योजनेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केलेला आहे. उद्धव ठाकरे म्हणतात की एका ठिकाणी नाही, दोन ठिकाणी नाही, अनेक ठिकाणाहून अशा तक्रारी आलेल्या आहेत. पण राम शिंदेंनी मात्र असं म्हटलेलं आहे की एकाच ठिकाणाहून जलयुक्त शिवार योजनेमध्ये घोटाळा झाल्यासंदर्भातली माहिती आली आणि त्यावर लगेचच चौकशीचे आणि कारवाईचे आदेश दिलेले आहेत. या निमित्ताने कारण काय झालेलं आहे की हा विषय खूप गंभीर आहे आणि याच्याहूनही गंभीर असू शकतो. कारण हा काही योगायोग असू शकत नाही की एका जिल्ह्यातला घोटाळा बाहेर काढल्यानंतर आज मी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या जिल्ह्यात आल्यानंतर तुम्ही कितला घोटाळा सांगताय. आता मला संपूर्ण राज्यामधल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या या जलयुक्त शिवाराच्या कामाची चौकशी करावी लागेल आणि असं ज्यांच्या ज्यांच्याकडे माहिती असेल त्यांनी शिवसेनेकडे ती आणून द्यावी. आम्ही हा प्रश्न धसाच लावून जे कोणी गुन्हेगार असतील, जे कोणी मी पुन्हा सांगतो दरोडेखोर असतील, त्यांना आम्ही शासन दिल्याशिवाय आणत नाही. रत्नागिरीचा विषय उपस्थित झाला त्या अनुषंगाने मी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले की संबंधित विषयामध्ये चौकशी सुरू केली आहे. आज संध्याकाळपर्यंत चौकशीचे रिपोर्ट आमच्यापर्यंत येतील. निश्चितपणे त्याच्यामध्ये जर चौकशीमध्ये काही निष्पन्न झालं तर संबंधितावरती कठोर कारवाई करण्यात येईल.